आशीर्वाद दिला नाही तर खात्यातून 1500 रुपये परत घेणार आमदार रवी राणा यांचं वक्तव्य. तर लाडकी बहीण योजनेबाबत मी गमतीनं विधान केलं होतं रवी राणा यांचं स्पष्टीकरण. सरकारी पैसा रवी राणांच्या बापाचा आहे का? रवी राणा बेईमान माणूस आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा हल्ला बोल. तर पैसे परत घेण्याची रवी राणांची भाषा उद्दामपणाची जयंत पाटील यांची टीका. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घ्यावी जरांगे भुजबळांनाही बोलवावं बैठकीमध्ये एकवाक्यता ठेवण्यास आमचं सहकार्य शरद पवारांची भूमिका. पवारांच्या आव्हानाला मनोज जरांगे यांचा विरोध चर्चेला एकत्र बसण्याची गरज नाही आरक्षण कसं द्यायचं हे सरकारला माहिती आहे मात्र चालढकल सुरू आहे मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया. मनोज जरांगे यांच्यानंतर छगन भुजबळ यांच्या एकत्र चर्चा करण्यास नकार आडमुठेपणानं मागणी करणाऱ्यांशी चर्चा कशाला मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य. आरक्षणाबाबत शरद पवारांची माझी चर्चा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी जे करता येईल ते करणार मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. 50% आरक्षणाचं धोरण बदललं पाहिजे केंद्राने भूमिका घेतली तर आमची समन्वयाची भूमिका शरद पवारांकडून स्पष्ट. वक्फ बोर्डावरून मातोश्रीच्या बाहेर आंदोलन करणारे सुपारीबाज मुख्यमंत्री शिंदेंचे अकबर सय्यद सलमान शेख कोणासोबत आहे बघा फोटो दाखवत संजय राऊतांचा शिंदेंवर आरोप. राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याआधी मनसे आक्रमक विदर्भ दौऱ्यामध्ये ताफा अडवल्यास तिथे चोप देणार मनसैनिकांचा इशारा. बाळासाहेबांच्या मुलाला काय धमक्या देता अब्दालीला धमक्या द्या 3 महिन्यानंतर आमचं सरकार आल्यावर बघून घेऊ संजय राऊतांचं राज ठाकरेंना आव्हान. कारण नसताना राज ठाकरेंनी 2-3 वेळा माझं नाव का घेतलं माहिती नाही मी त्या रस्त्याने कधी जात नाही महाराष्ट्र मलाही थोडाफार कळतो शरद पवारांची टीका. महायुतीमध्ये भाजपने किती जागा लढायच्या आणि मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या हे ठरवण्याचे सर्वाधिकार फडणवीसांना कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय सूत्रांची माहिती. महायुतीचं जागा वाटप जवळपास निश्चित 20 ऑगस्टला अंबाबाईचं दर्शन घेऊन तीनही पक्षांचे प्रमुख फॉर्म्युल्याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता उदय सामंत यांची माहिती. पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य दुर्लक्ष करण्यासारखं नाही मुख्यमंत्रीपदावरून शरद पवारांचे संकेत ज्यांचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. सांगाल त्या ठिकाणी म्हणाल त्या चॅनलवर मी तुमच्या उत्पन्न स्त्रोतावर चर्चा करायला तयार फक्त चर्चासत्रामधून पळून जायचं नाही सूरज चव्हाण यांचं अंजली दवानिया यांना प्रति आव्हान. नाशिकमध्ये पेसा कायद्यांतर्गत पदभरतीसाठी आदिवासी बांधव आक्रमक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांचा रास्ता रोको संतप्त आंदोलकांकडून भारती पवार चले जाऊच्या घोषणा. जागावाटपाचा निर्णय झाला नाही मात्र आपल्याला देवेंद्र फडणवीस अजित पवारांनी शब्द दिलाय इंदापूरच्या जागेवरून हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य. भाजपचे प्रशांत परिचारक राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाटेवर परिचारकांच्या शिष्टमंडळाने घेतली पवारांची भेट प्रशांत परिचारक लवकरच निर्णय जाहीर करण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेताच्या बांधावर जात महिलांशी संवाद साधला अजित पवारांकडून लाडकी बहीण योजनेविषयी विचारपूस तर मुख्यमंत्री शिंदेंकडून सोयाबीन शेतीची पाहणी. केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणीच्या बैठकीमध्ये संभाजीराजे आक्रमक पुनर्बांधणीमध्ये कमिशनचा घोळ झाला तर आधी मी तुमच्या अंगावर येईन हसन मुश्रीफांकडे पाहत संभाजीराजे आक्रमक. 10वी 12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर 21 फेब्रुवारीला 10वीची परीक्षा सुरू होईल तर 12वीच्या परीक्षेला 11 फेब्रुवारीपासून सुरुवात. बांगलादेशमध्ये निदर्शनं करणाऱ्यांना हत्यारं जमा करावी लागणार 19 ऑगस्टपर्यंत हत्यारं जमा करा बांगलादेश सरकारच्या सूचना. नॅशनल हेरॉड प्रकरणी राहुल गांधी पुन्हा रडारवर ईडीकडून पुन्हा राहुल गांधींना समन्स पाठवण्याची तयारी सुरू